एक मोठी बातमी साताऱ्यातून येते आहे. साताऱ्यामध्ये पोलीस ठाण्याच्या आवारातच खून करण्यात आलेला आहे. कोयत्यानं वार केल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. गुन्ह्यातील फिर्यादी आरोपींमध्ये झटापट झाल्याची घटना समोर आली. जखमी आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत. अतिशय धक्कादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल. साताऱ्यामध्ये पोलीस ठाण्याच्या आवारातच खून करण्यात आला आहे. कोयत्यानं वार केल्यानं एकाचा जागीच मृत्यू झालेला आहे. गुन्ह्यातील फिर्यादी आरोपींमध्ये झटापट झाली. त्याचबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. अजित सोनवणे आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. अजित, खरं तर धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल, कारण पोलीस ठाण्याच्या आवारातच खून करण्यात आलाय, काय एकूणच माहिती? सुनील, सकाळी 11 सुमारास ही घटना घडलेली आहे. जे आरोपी फिर्यादी आहेत ते दोघांच्या मध्ये अगोदरच पूर्वीचे पासून वाद होता. त्याची घटना एकाने सातारा तालुका पोलीस स्टेशन मध्ये याची कंप्लेंट एंट्री नोंदवण्यात आली होती. त्यासाठी जाब विचारण्यासाठी जे बीट अंमलदार आहे त्यांनी समोरासमोर यांचा खुलासा करण्यासाठी यांना समोर बोलवले होते. तर येताना जो फिर्यादी आहे त्यांनी येताना आपल्यासोबत धारदार कोयता आणला होता. या घटनेमुळे येताना दोघात अपघात पुन्हा बाहेर आल्यानंतर वाद झाला. अपघातामध्ये एकानी त्याच्यावरती हल्ला केल्यामुळे तो हल्ला चुकवण्यासाठी दुसऱ्यांनी त्यात पदर घेतल्याने झटापेटीमध्ये एक डोक्याच्या डोक्यात कोयता झाल्याने आणि डोक्यामध्ये गंभीर वार झाल्याने हा एका सातारा शासकीय रुग्णालयात येताना त्याचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. सुनील, मात्र अजित, अतिशय धक्कादायक म्हणावं लागेल, कारण पोलिसांसमोरच हा सर्व प्रकार झाला. एकूणच पोलिसांची काय प्रतिक्रिया? पोलिसांची प्रतिक्रिया, साताराच्या पोलीस निरीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गंभीरते याच्या ठिकाणी येऊनच पाहणी केलेली आहे. वर गेल्याचा सगळ्या घटनेचा पंचनामा करून त्या ठिकाणी जो आरोपी आहे हा ही त्या घटनेत जखमी झालेला आहे. त्याला उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पण उपचारांतर तो बरा झाला तर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर विरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. निश्चितच, धन्यवाद अजित सविस्तर माहितीसाठी. तर साताऱ्यामध्ये पोलीस ठाण्याच्या आवारातच खून करण्यात आलेला आहे. अतिशय धक्कादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल. कोयत्यानं वार केल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.